सन्माननीय सदस्या मेघनाथांनी जो प्रश्न उपस्थित केला हे खरा आहे अध्यक्ष महाराज की आपल्या राज्याचा अभिमान वाटावा अशा पुरातन वास्तू सांस्कृतिक वारसा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून जगाच्या 193 देशात आपण 36व्या क्रमांकावर आहोत, पण सांस्कृतिक वारसाचा विचार केला तर कदाचित टॉप 10 मध्ये महाराष्ट्र असेल. पण या सांस्कृतिक वारसाचं जतन करण्यासाठी असणारी राज्याची मर्यादित साधन संपत्ती आणि अमर्यादित काम याचा बॅलन्स करावा लागतो. आणि यासाठी मी सन्माननीय सदस्यांना विश्वास देऊ इच्छितो की या क्षणापर्यंत साधारणतः अर्थसंकल्पामधला निधी अतिशय मर्यादित असायचा, पण सन्माननीय वित्तमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी 14 डिसेंबर 2022 एक GR अध्यक्ष महाराज काढला आहे ज्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत राज्यातील गडकिल्ले मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके इत्यादीच्या संवर्धनासाठी 3% निधीची तरतूद अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुढील 3 वर्ष करण्याचा हा GR आहे, ज्यातून साधारणतः आपल्याला 3 वर्षामध्ये 1,000 कोटीपेक्षा जास्ती रक्कम आपल्याला उपलब्ध होईल. मी सन्माननीय सदस्यांना एवढीच विनंती करेन की त्यांच्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये या 3% त्यांच्या जिल्ह्यातील जे जे प्रस्ताव करता येईल त्यांनी त्या प्रस्तावाच्या संदर्भात आपल्या जिल्हा वार्षिक आराखड्यामध्ये प्रस्तावित करावे, आणि त्या दृष्टीने मग त्यांच्या परभणी या जिल्ह्यातील जे जे महत्वाचे आपले सांस्कृतिक वारसा ऐतिहासिक स्थळ आहे त्या विकासासाठी विभाग निश्चितपणे त्यांच्या सोबत उभा राहील असा विश्वास मी या निमित्ताने देतो.